गरीबाच्या दारामध्ये कितीतरी लोक येतात, कितीतरी जातात, हे सुद्धा मला मोठा अभिमान आहे.
आणि असा मोठमोठ्या ठिकाणी मला बोलवतात आणि खरं खऱ्या सरांनी एवढं सामाजिक आमच्या एवढं मला खूप मोठं मला तर काम आहे आणि खास मोठा आशीर्वाद आहे का जे दुसऱ्यासाठी करेल ते पण आपल्याला भेटेल पहिल्या जागा स्वतः आपलं मी जरी काम हातात घेतलं तर मी एक समाज सेवा करतात पृथ्वी आणि एक समाज सेवा करता करता एवढं मोठं मला पुरस्कार भेटतो मी कधीच माझ्या पुरस्कारांचं नाव मी म्हणून कधीच सांगणार नाही मला इथं घातला तिथे घातला म्हणून एक पुरस्कार आता पद्मश्री जरी म्हणतात तर पद्मश्री तो माझ्या व्यक्तीचा नाही तो तुम तो माझ्या काळ्या मातीचं आहे त्या आईचा आणि त्या दियाचा पद्मश्री पुरस्कार आहे माझ्या स्वतःच्या त्याच्यामध्ये काहीच नाही आणि हे काम करता असताना मी काहीच नाही फक्त काळ्या मातीचं नातं जोडलं आणि निसर्गाची शाळा शिकले निसर्गाची शाळा शिकून मी आज हे जगापुरं ठेवते आणि जगापुरं म्हणते हेच माझं मोठं भाग आहे आणि मला हेच पाहिजे लोक समाजासाठी काहीतरी करायचं होतं आणि ते माझं आवडण्यात आलं आणि सरांचं सुद्धा खूप मोठं काम आहे तर खरोखर मी सांगते खेड्या पाडीने अजून काही खेड्यांमध्ये इतक्या शाळा आहेत तर इथे फक्त नावाला शाळा आहे ह्या सुद्धा तुमच्या सारखेने शोधल्या पाहिजे आणि खरोखर ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर हे दिलं तर ग्रामीण भागातले मुलं खरोखर पुढे आल्याशिवाय कधीच राहणार नाही आणि या मुलांनी हे एवढं ऐकून हे पुस्तकाचा आदेश करून एक एक मुलगा असा याच्यामध्ये चांगला घडला तर आपल्या गावाचं नाव आपल्या देशाचं नाव कुठंतरी लौकिक केलं पाहिजे एक एक मुलीसुद्धा जन्माला आली पाहिजे तर सावित्रीबाई तिला सारखीच जन्माला आली पाहिजे त्यांच्यासारखंच काहीतरी काम मोठं घडवलं पाहिजे तर एवढं बोलून मला एक इथं बोलवण्याचं योग आहे आभारी सारे आणि यांनी तर मी एवढं बोलून जाऊ शकतो संत जयही जय मानते धन्यवाद राहीबाई पोपरे।